सोमवारी ग्राम पंचायत निवडणुकांचा निकाल राज्यात लागलेला आहे आणि राज्यात या निकालावर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे। निकालात भाजप शिंदे गट पुढे तर मविया मागे आहे। 547 ग्राम पंचायतींसाठी रविवारी मतदान झालं आणि आज मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। निकाल लागायलाही सुरुवात झालेली आहे। भाजप शिंदे गट आणि महाविकास आघाड़ी मध्ये राजकीय लढाई पाहायला मिळते। आपल्या सोबत किरण गोटूर आपले प्रतिनिधि जोडले गेलेले आहेत। काय सांगाल किरण जी, आताची तिथली परिस्थिती काय आहे? खरंतर प्रज्ञा, नाशिकमध्ये काल 88 ग्रामपंचायतीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती आणि त्यानंतर आता मतमोजणीची प्रक्रिया पार पडत आहे। आता जवळपास 4 ते 5 निकाल हाती लागलेले आहेत, त्यामध्ये 2 राष्ट्रवादी, 1 भाजपकडे सरपंच पदाचं जे आहे खरं तर जागा गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अत्यंत महत्वाचे हे निवडणूक आहेत कारण जनतेतून सरपंच पद हे निवडून जाणार असल्याने संपूर्ण अनेक राजकीय पक्ष असतील या पक्षांचं या निकालाकडे एकूणच लक्ष लागलेलं आहे कारण आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीच्या आधी ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत। खरं तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये थेट जो आहे कुठलाही पक्षाचा संबंध नसतो, पण अप्रत्यक्षपणे जे पक्ष असतात ते या निवडणुकांना पाठिंबा देत असतात किंवा एक ताकद देत असतात आणि जे कोणी उमेदवार असतात ते इंडिव्हिज्युअली लढत असले तरी ते कुठल्या तरी नेते किंवा पक्षाची संबंध असतात, त्यामुळे ते निवडून आल्यानंतर त्यांच्याच माध्यमातून हे जे नेते असतील किंवा राजकीय पक्ष असतील त्या ग्रामपंचायतीवरती एक वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत असतात। त्यामुळे सर्वात जास्त सरपंच पद खरं तर कुठल्या पक्षाला मिळतील किंवा कुठल्या पक्षाला येतील ते बघणं महत्वाचं आहे आणि त्याच्याकडे खरं तर सगळं। किरण जी, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद।